Like, subscribe, and get notified. On Sunday, the panchayat member of Korgav noticed a pile of dry trash has been dumped at the border of the village. Soon, the panchayat body of Parsem was also informed about this incident. Last time, the Korgav panchayat cleaned the Korgav road, which was filled with garbage. This is second time such incident has taken place. The panchayat has urged the public to not to throw garbage and to keep the village clean. हो हंगासर कैर कोणी डंप केला. ॲक्च्युली ही सीमेर पडता कोरगाव आणि पारशाच्या. आणि हंगासर आम्ही आता पयना फुडें अशें दिसता की हो कैर आसा. जो कैर आम्ही पळयल्या उपरांत तकली भिरभिरता, कित्याक लोक आजकाल ह्यो अश्योच गोश्टी चालू आसा लोकांच्यो. आणि आम्ही पळयता आमचे पंच मेंबर हंगासर खूप ॲक्टीव आसा, अशें न्हू की कोणाक खबर ना. आणि हे कैराचो इश्यू सध्या वाडत आसा, म्हण वाडलो म्हणून हाडून असो रस्त्या देगेक उडयलो म्हणून जावचो ना न्हू. आणि दुसरी गजाल आसा, आम्ही जसे पंच मेंबर सुद्धा हांगा ॲक्टीव आसा, त्या प्रमाणे लोकांची सुद्धा तितकीच जबाबदारी आसा की लोकांनी फुडें सरून हे विशय असे कोण असलो धरून सुद्धा दीत न्हू जाल्यार पंचायती मार्फत फायन आसा ह्या लोकांक. असे न्हू की खंयसर उडयले आणि गेले धरले जाल्यार पंचायतीन एक रूल असा की ते फायन देऊ शकता. आणि फुडले सगळे इंटिमेशन घेऊन आम्ही काम करू शकता. लोकांनी फक्त आमकां फुडें सरून असल्या मनशांनी धरून दिवंक जाय. आणि आम्ही हे खबरून घेवचे ना, कित्याक ह्या गांवांत आम्ही रावता आणि गांवा खातीर जसे आम्ही पंच मेंबर वावरता तसे लोकूय वावरता आम्ही जाणा. आणि आता हे असले गोष्टी हांगा अशें घडल्या उपरांत वायट दिसता. सो आम्ही सांगूक सोदता की जेणी कोणी हे अशी कामां करता तेंकां आमी अशी सहजापणे सोडची ना. ते खातीर रोडाचेर आयज हे आमच्या फुड्यान तुमी जे पळय आसा हांगासर तो एक ट्रॅप हाडून उडयल्लो आसा. तो मांद्रे पंचायतीन ते रिसोर्ट आसा. आणि ते पंचायतीतले ते रिसोर्टान हांगासर ते डंप केल्ले आसा. ते खातीर हांव मागता मांद्रे पंचायतीचे कडेन की ह्या बाबा तुमी तुमच्या गांवांत जे अशे हे हॉटेल्स आसात आणि जे मोठे मोठे हॉटेलं असतात रेस्टॉरंट आहात त्यांच्या तुम्ही ॲक्शन घेऊची. आणि तुमचं ड्रम हा तुमचं जे गार्बेज हा ती तुम्ही तुमच्याच गावात ती डिस्पोज करची असे मागता तुमच्या मांद्रे पंचायतीकडे. त्याचबरोबर आमच्या पार्श्यान आम्ही 50 मिटराचेर आमचे पार्शे गाव लागता. ते आम्ही जेव्हा गेल्या फावटी असंच गार्बेज उडयली त्यांना आम्ही ते बोर्ड मारलं, आम्ही बोर्ड मारलं इथे कचरा टाकू नये म्हणून. तरी असताना सुद्धा आम्ही ते क्लीन केलं. आम्ही सरपंचांना आम्ही स्वतः वतन ते गार्बेज काढून आम्ही साईडीन क्लीन केली. तरी असताना ते परत परत थंयच उडयता धाडून. ते एक आमचा प्रॉब्लेम हा की आमचं पारशा टू कोरगाव सीमे मेरेन आमच्या रोडाक लाईट ना, स्ट्रीट लाईट ना. ते खातीर काळोखाचो लोक तो फायदो घेतात आणि ते रातचे हाडून हे सगळे हॉटेल्स हॉटेल्स राहत हरमल जावं मांद्रे जावं आणि खंयचे केरिये खंयचे हॉटेल असो हे हांव मागता. शिवोलेसून सुद्धा लोक घेऊन येतात आणि स्कूटरीन धाडून फट मारतात गाडयेसून आणि काढून उडयतात. ते खातीर आमकां एक रिक्वेस्ट आम्ही आमच्या पंचायतीन आम्ही रेग्युलेशन घेतलंय असा की पारशातून ते बॉर्डरी मेरेन कोरगावच्या बॉर्डरी मेरेन स्ट्रीट लाईट खांबे घालून एक स्ट्रीट लाईट उडोवपाची ओडपाची आणि जेणेकरून एक उजवड जावन लोकांक खंय तरी काळोखाचो उजवड जावन कोणी तरी बाबा केन्नाय तरी कोण उडयता जाल्यार तेचे लक्ष मारपाची गरज जातली. ते खातीर हांव आमदाराकय दोनय आमदारांक मागता की हेचेर तुम्ही लक्ष घालचे. मकबूल फॉर हेरल्ड टीव्ही. Watch on Herald TV.